कोणतंही आमंत्रण नाही आणि कोणतीही चेंगरा चेंगरी नाही, हमरा तुमरी नाही, फक्त विठ्ठल नामाच्या कोशात आपलं एकच ध्येय. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणातलं स्वर्ग पाहिला, तो अनुभवला. आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून वारीतलं सुख पाहणार आहोत आणि अनुभवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव परा कोपला आणि सध्या मी सुंदर अशा वारीमध्ये आहे पुण्यातून लोणंद येथे. लोणंदवरून सुरावाडी म्हणून आहे, इकडे आलो आहे. मी आलो आहे, आशिष आहे आणि तिकडे प्रतीक्षा आहे. यंदाची वारी एक अनुभवण्याचं आम्ही ठरवलं आणि प्रत्यक्ष वारीमध्ये येऊन थांबलो आहे. माऊलींची पालखी आहे मागे अजून आणि सगळे वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत. एक सुखद अनुभव, सुखद सोहळा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत. तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चालले आहेत आणि आपल्याला टिकेल लावताना ते काका पालखी किती लांब आहे अजून? अजून अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. आणि तुम्ही कुठून आहात? आम्ही आंबेजोगाई. भारी, जबरदस्त. जबरदस्त अनुभव, म्हणजे अंगावर ना अक्षरशः शहार येत आहेत हे सर्व बघून. भारी पाहिजे. थोडीशी ना चढण आहे, तुम्हाला दाखवतो किती वारकरी आपल्यासोबत आहेत ते. बघा आजी, बघा वयस्कर आहे आणि कशी चालत जाते डोक्यावरती तुळशी घेऊन. जबरदस्त वातावरण आहे ना आता. मागे तुम्ही फुल गर्दी बघताय आणि या बाजूला सुद्धा फुल गर्दी आहे, म्हणजे पूर्ण हायवे आहे हा सुरावाडीचा. आणि जबरदस्त, म्हणजे काय मी शब्दात सांगू शकत नाही अशी माझी कंडिशन झालेली आहे. भारी. मित्रांनो, आजचा हा वारीचा सोहळा आपण सुवर्ण कोकण आशिष नाटाळकर यांच्या मार्फत इकडे शूट करतो आहे आणि कोकणकन्या प्रतीक्षा प्रति कोकण ब्लॉग या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप धमाल आणि जबरदस्त वातावरण. आम्ही आता त्या ब्रिजवरती चाललो आहे, तिकडनं एक लुक बघूया. वारीसाठी वैद्यकीय सेवा ही पुरवल्या जातात. बघा, सर्दी ताप सगळ्या याचे गोळ्या इकडे देतात. मित्रांनो, कोणतंही आमंत्रण नाही आणि कोणतीही चेंगरा चेंगरी नाही, हमरा तुमरी नाही, फक्त विठ्ठल नामाच्या कोशात आपलं एकच ध्येय, ते म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याचं. हे एकच मनात ध्येय ठेवून चालत आलेले वारकरी आणि जबरदस्त, काय सांगू. आहा, इकडनं तुम्ही ब्रिजवरती आलो आहे, तिकडे जर बघाल तुम्ही, अरे बाप, कसली गर्दी आहे माहिती आहे. भारी. तर माऊलींची पालखी इकडनं येणार आहे, त्याच्यामुळे आता जवळपास गर्दी भयंकर वाढली आहे. आणि थोडं मी उंचावर असल्यामुळे छानपैकी दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. गर्दी तर बघा, अलोड गर्दी आहे.
त्यांच्या जेवणाची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, काही स्नॅक्स, पाणी, चहा या सगळ्याची व्यवस्था त्या त्या एरियातील ग्रामस्थ आहेत, जे संघटना असतात ते करत असतात. आणि हे खूप छान वातावरण एकंदरीत सगळ्यांच्या समवेत, आपल्या ग्रुपच्या समवेत पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची एक तीव्र इच्छा मनात घेऊन चाललेले आपले वारकरी. प्रत्येकजण आपापल्या ग्रुपमधून येतात, कोणी सिंगल पण असतं. जबरदस्त वातावरण. जसजशी पालखी जवळ येते तसतशी गर्दी वाढत चालली. तिकडे जे काही खाऊ वगैरे वाटप करतात, आता ही कोण आहे, ओरिएंटल मशीन केअर, त्यांनी हा यांची वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी बिस्किटचे पुडे वगैरे देत आहेत. तिकडे असे बरेचसे स्टॉल किंवा सेवा करण्यासाठी उभे असतात लोक. भारी वाटते बघा. नगारखाना, मानाचा नगारखाना. घेऊन चालतोय, काट्या घेतल्या आणि त्याच्या पुढे लिहिलं आहे की 22, 21, 19, 18, 17 अशा पालख्या मेन पालखीच्या पुढे, अशा पद्धतीने यांचं नियोजन असतं. आणि एकंदरीत तुम्ही गर्दी बघत असाल तर हा 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 छोटा वारकरी आहे बघा, छान दिसतोय. नाव काय तुझं? हा, नाव काय? हा, समर्थ पवार. पवार समर्थ प्रशांत पवार. कुठचे तुम्ही? इकडचे. हे बघा, ही आता दिंडी आहे ना, ती 16वी दिंडी आहे. रथापुढच्या 16वी दिंडी. थोड्याच वेळात पालखी आगमन होईल आणि या पालखीच्या पुढे 12
दिंडी आहेत आणि या 12व्या दिंडीनंतर तिकडे आता पालखी आम्हाला दिसते आहे. झेंडे वगैरे असल्यामुळे इकडनं दिसणार नाही, परंतु पालखी आत्ता जस्ट थोड्याच वेळात येईल आणि भाविक बघा किती आहेत ते. आणि ही जी पालखी आहे ही फलटणला जाऊन विश्रांती घेणार आहे, म्हणजे फलटणला जाऊन थांबणार आहे. भाविकांना अशी परिस्थिती झाली आहे, कधी एकदा विठुरायाच्या पायावरती मस्तक ठेवतो आणि तर चालतच दूध तरी म्हणजे कोणी कधी आमंत्रण नाही आणि इतके किलोमीटर चालत जातात. कमाल आहे सर्वांची, आपला ठेवा आहे महाराष्ट्राची 800+ वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे आणि आजही या काळात छान पद्धतीने जपली जात आहे, हे विशेष आहे. जे वारकरी असतात ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पूर्ण पायी वारीमधून चालत निघालेले असतात. त्याच्यानंतर त्यांची सेवा करूसाठी प्रत्येक गावातले हे सर्व भाविक असतात, वारकरी असतात, ते म्हणजे आपल्या जमत वस्तू स्वरूपात कोणत्याही स्वरूपात त्या भाविकांची सेवा करतात. त्यांची अगदी म्हणजे उपचार का असू द्या, त्यांची पाय चपण्यापासून काय शिकार सगळी सेवा सगळी कोणीही काही कोणत्याही म्हणजे असं मागे नाही असं म्हटलं जातं की वारकऱ्याची सेवा केली म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा केल्यासारख्या. आणि कोणतंही भांडण तांडण नाही, आपली एकच रुटीन ही आपली पालखी सोहळा विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. थोड्याच वेळात पालखीचं आगमन होणार आहे, बघूया रथाचं आगमन होणार. जबरदस्त. आता जसजशी पालखी जवळ येते आहे ना तस तशी गर्दी वाढते आहे आणि हे सगळेजण तुळशी रुंदावून डोक्यावरती घेऊन जी खूपच वाढत चालली आणि हे बघा तुळशी रुंदावून घेतलेली महिला वारकरी जवळ येतोय ना मस्त तसा अंगावर काटा उभा राहतो. जे व्हिडिओत बघितलंय आणि जे रीलमध्ये बघितलंय ते बघून जे फिलिंग होते ना तीच फिलिंग आज आपल्याला झाली आहे. आणि म्हणजे काय मी बोलू शकत नाही, खतर भारी. आता येईल थोड्या वेळात माऊलींचा रथ जनरेशन तुम्हाला इकडे बघायला मिळेल आणि वारीत सामील झालेले आहे. बहुतेक यंगच आहे बघा, पोरगे आहेत सगळे. रथ माऊलींचा आपल्या नजरेसमोर आणि किती भाग्यवान असतील ते बैल जोडी ज्यांना माऊलींचा रथ ओढण्याची संधी मिळाली. पोलीस प्रशासनाची सुद्धा तेवढीच मदत आणि चोख बंदोबस्त, भारी वाटतं. हे आहे ना तिकडे शूट केलं आणि ताबडतोब इकडे वरती आलो आहे, तुम्हाला दाखवतो ब्रिज वरती या. आणि बघा हा तळावरती नव्हते आणि माऊलींची पालखी तिकडे आहे, रथ पालखी रथ तिकडे आहे.
या ब्रिज वरती आलो आहे. अरे बापरे गर्दी इकडे. पालखी थांबेल असं वाटतंय. मंडप वगैरे घातला आहे. इकडनं आज जाईल. बापरे काय त्यांचं भाग्य ते. हा हा इकडनं पालखी रथातनं बाहेर काढतात आणि तिकडे घेऊन जाणार. पालखीला हात लावण्यासाठी किती गर्दी आहे ते बघा. थोडीशी इनबॅलन्स झाली. मित्रांनो थोड्या वेळासाठी का होईना आम्ही हा सोहळा याची देही याची डोळा पाहिला. जबरदस्त फिलिंग जबरदस्त. पालखी तिकडे गेली आहे मंडपात. समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा. ब्रिजवरनं आहे ना मी आता रिटर्न चाललो. म्हणजे आम्ही जिकडनं सुरुवात केलेली तिकडे आणि एक तुम्हाला नयनरम्य दृश्य दाखवतो. इतकं भारी आहे. इतकी पब्लिक आहे ना. पालखी गेली आहे पुढे तिकडे जिकडे थांबणार होती तिकडे थोडा वेळ आणि पुन्हा मी त्या ब्रिजकडे आलो आणि इतकं जबरदस्त फिलिंग आहे ना काय सांगू. हा एक तरी वारी अनुभवावी असं म्हटलं आहे ना ते खोटं नाही आहे. इतकं जबरदस्त आहे ना. पब्लिक बघा किती आहे. बापरे किती भाविक. पालखी राहिली कुठे पुढे आणि भाविक बघा हजारो लाखोंच्या संख्येनं भाविक आहेत या पालखी सोहळ्यासाठी.
बरं जातं. विशेष काय माहिती आहे, सकाळी उठल्यापासून तयारी केल्यानंतर चालायला लागतात. आता पालखीच्या पुढे पब्लिक आहे, म्हणजे वारकरी आहे, आणि त्याच्यानंतर पालखीच्या मागे. आता पालखी राहिली कुठे, तिकडे ब्रिज कडे थांबली आहे, आणि आम्ही इकडे आता आमच्या परतीच्या प्रवासाला आलो आहे. आणि बघा किती पब्लिक आहे. तसे तंबू वगैरे टोपून राहतात, आणि जेवणाची वगैरे जर व्यवस्था करायची असेल तर गाडीमध्ये वगैरे, म्हणजे पाठच्या अवद्यामध्ये वगैरे किंवा खाली जेवणाची व्यवस्था करावं, अशा पद्धतीचं यांचं नियोजन असतं. अजूनही आम्ही आलो आहे पाठीमागे रिटर्न, तरी किती वारकरी अजून आहेत ते बघा. म्हणजे विठुरायाच्या भेटीला किती आतुर झालेले असतात, आणि यांचं चालणंसुद्धा इतकं जबरदस्त आहे ना, की असं रमत गमत नाही, अगदी जबरदस्त चालतं. मी मगाशी म्हटलं ना की रथा पुढे उलट्या काउंटने दिंड्या होत्या, आता रथा मागेही दिंड्या आहे, आणि हे फलक घेऊन आहेत ना ते 137वी रथा मागे. हे बघा 138 रथा मागे, बाप रे 138 काउंट झालेत आतापर्यंत, म्हणजे रथाच्या पुढे. आणि आता हे जे मी काउंट सांगतोय तर रथाच्या मागच्या दिंड्या आहेत, जबरदस्त. रथाच्या मागे पालख्या, त्यामुळे हे बघा एन्जॉय कर. हायवे पॅक झालाय, म्हणजे एका बाजूने जर तुम्ही बघाल पालखी राहिली तिकडे, आणि संपूर्ण हायवे पॅक झाले, पूर्ण भगवं वातावरण दिसतं. आपल्या माऊलींचे झेंडे घेऊन सगळेजण आहेत, आणि संपूर्ण भगवंमय वातावरण झालं आहे बघा. हे बघा प्रतीक्षेचं बघा काय चाललं, आता छानपैकी फुगडी घाल. दिंडी सोहळा आहे, पालखी सोहळा आहे ना, तो अनुभवायला एकदा यायलाच पाहिजे. आ हा हा हा, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, राम कृष्ण. जेवणाची व्यवस्था केलेली असते, आणि काही जण दमलेले असतात ते इकडे, म्हणजे जिकडे जागा चांगली मिळते तिकडे विश्रांतीची गरज असते, ते विश्रांती घेत असतात. मित्रांनो, अक्षरशः वारीतनं पाय निघत नाही, कारण वेळेअभावी आमची तिकीट मारलेली असल्यामुळे आम्हाला तिकडे जायवाच लागतं. शक्य झालं तर पुढच्या वर्षी नक्कीच वारीला येईल, आणि जबरदस्त कोकणातलं स्वर्ग तुम्ही पाहिलात, आणि आज वारीतलं सुख या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात. 100 जास्त वर्षांची परंपरा आपल्याला, साधू संतांचं आपलं राज्य, आणि या साधू संतांच्या पावल्यावर पाऊल कोणा पावलावर पाऊल टाकून सगळेजण अगदी आजही आनंदात आपल्या पंढरीला भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत. या वारीतील काही क्षण तुमच्यापर्यंत आज पोहोचवलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला घातल्या मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी.